नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गणित 1च्या प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत हे पाहिलं, बरोबर? तुम्ही ते वहीमध्ये लिहून सुद्धा घेतलं असेल. आज आपण गणित 1चा पहिला धडा दोन चलातील रेषीय समीकरणं सुरू करणार आहोत. आता नावातूनच तुम्हाला अर्थ समजत असेल, दोन चलातील रेषीय समीकरणं म्हणजे ज्या समीकरणांमध्ये दोन चल असतात आणि त्या चल असलेल्या पदाची प्रत्येक पदाची कोटी एक असते. कोटी म्हणजे घातांक, सगळ्यात मोठा घातांक. त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणं असं म्हणतात. हे तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा होतं. आता आज आपण फक्त या दोन चलातील रेषीय समीकरणं कशी ओळखायची कशी हे आज आपण आता बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते. आता एक लक्षात घ्या इकडे मी काय की जेव्हा मी तुम्हाला हे काही शिकवते आहे त्यावेळेला तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्हाला जे जे महत्त्वाचं वाटतंय ते लिहून घ्यायचं आहे. जी उदाहरणं मी सोडवलेली आहे ती तुम्हाला तुम्ही ती वहीमध्ये स्वतः लिहून घ्यायची आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळा व्हिडिओ संपल्यावरती अभ्यास देणार. तो अभ्याससुद्धा तुम्ही वहीमध्ये करायचा आहे, ठीक आहे? मग आपण आता पहिलं उदाहरण बघूया. 3x + 4y = 12 या समीकरणामध्ये x आणि y ही दोन चल वापरलेली आहेत आणि ही चल असलेल्या प्रत्येक पदाची म्हणजे 3x ची आणि 4y ची कोटी एक आहे. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. दुसरं उदाहरण बघूया. 5p² + 6q² = 8 आता या समीकरणाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर इथे सुद्धा दोन चल वापरली आहेत, p आणि q. पण ही चल असलेल्या पदांची कोटी किती आहे? 2 आहे. आपल्याला रेषीय समीकरण हवं असेल तर कोटी किती हवी? 1 हवी. त्याच्यामुळे हे जे समीकरण आहे हे दोन चलातलं रेषीय समीकरण होऊ शकत नाही. अजून एक उदाहरण बघूया. 3/a + 5/b = 6 तर या समीकरणामध्ये पण जर तुम्ही पाहिलं तर किती चल वापरली आहेत? 2, a आणि b. ह्या चलांची कोटीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? बघा आता मी काय लिहिते ते 3/a = 5/b = 6 इथे दिसताना आपल्याला दिसतंय की a आणि b हे कुठे आहे? छेदस्थानी आहे आणि त्यांची कोटी किती आहे? 1 आहे. आता मला हे जे चल आहेत a आणि b ही मी अंशस्थानी आणते म्हणजे वरती आणते तर माझं समीकरण काय तयार होईल? 3a - 1 घातांकाच्या नियमानुसार, बरोबर? अधिक 5b - 1 = 6. आता इथे कोटी काय झाली आहे? ऋण एक झाली असेल तर ह्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणता येणार नाही. सगळ्यांना समजतं आहे? अजून एक उदाहरण. 0x + 0.5y = 13 आता इथे दिसायला नीट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन चल दिसतायत ना, x चल दिसतंय आणि y चल दिसतंय. पण नीट जर निरीक्षण केलं तर x जे चल आहे त्याचा सहगुणक किती आहे? 0 आहे. जेव्हा असा एक चलांचा सहगुणक 0 असतो तेव्हा ते चल धरत नाही. म्हणजे प्रत्यक्षात हे समीकरण तुम्ही कसं लिहिणार? तर 0.5y + 13 = 0. मग आता हे रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं का? होऊ शकणार नाही, कारण इथे फक्त चल कोणतं आहे? y आहे. म्हणून हे दोन चलातलं रेषीय समीकरण होऊ शकत नाही. मला असं वाटतं तुम्हाला ह्याचा सगळ्याचा अर्थ ही गणितं समजलेली आहेत.
याचा अर्थ पण समजला आहे की दोन चल रेषीय समीकरण कसं ओळखायचं आहे तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप पुढचा भाग आहे. आता हे सामान्य रूप कोणत्या पद्धतीने लिहितात, तर ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपातल्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असं म्हणतात. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की ए बी सी या संख्या वास्तव संख्या असून ए आणि बीची किंमत ही एकाच वेळेला शून्य असू शकत नाही. तर उदाहरणार्थ आपण बघूया 5a + 4b बरोबर 10 या समीकरणाचं जर तुम्हाला सामान्य रूप तयार करायचं असेल तर तुम्ही ते कसं लिहिणार, 5a + 4b - 10 = 0. हे इथे आपण काय केलं, 10 पक्षांतर केलं आणि मग आपण समीकरणाचं सामान्य रूप लिहिलं. अजून एक उदाहरण, x = 3 + (4y). आता या समीकरणाचं सामान्य रूप कसं लिहिता येईल, तर x (+(4y) - 3 = 0. आता इथे आपण काय केलं, 3 + (+(4y) जे होते त्याचं आपण पक्षांतर केलं आणि ते अधिकचं काय झालं, पक्षांतर केल्यामुळे चिन्ह बदललं आणि वजा झालं आणि आपलं सामान्य रूप तयार झालं x (+(4y) - 3 = 0. मग आता तुम्हाला हे सगळं समजलं आहे असं मी धरून चालते आणि तुम्ही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत हे सगळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये वर्गपाठ तुम्ही जी काही वही केलेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहायचे आहेत, उदाहरणंसुद्धा लिहायची आहेत. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहायचा आहे आणि तुम्हाला आता मी काही गणितं देते अभ्यास करायला, ती गणितं तुम्ही वहीत करायची आहे, वर्गपाठ वहीत करा ती गणितं. मग ठीक आहे, मग आता गणितं घ्या, लिहून खालील समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत की नाही ते सकारण लिहा. म्हणजे मगाशी मी कशी सोडवली की नाही त्या पद्धतीने तुम्ही सोडवून दाखवायची आहे. पहिलं 4x + 5y = 4. दुसरं उदाहरण 2x + 5y = 16. तिसरं उदाहरण 0.3x + 0y = 36. चौथं 4xy + 5y = 8. आता हे चौथं उदाहरण किती जणांना समजलं ते मला बघायचं आहे. प्रश्न दुसरा, खालील समीकरणे ax + by + c या स्वरूपात = 0 या स्वरूपात लिहा. पहिलं 2y = 10 + x. दुसरं 3x + 5y = 7. तिसरं n = 3m + 1. मग तुम्हाला सगळ्यांना आज हा एवढा भाग शिकवलेला समजला असेल अशी मी आशा करते. मी छानपैकी ऐकल्याबद्दल थँक्यू.